घरी लावलेलं दही वापरून ताक बनवलात तर ते ताजे व स्वस्तात होते. कढी बनवण्यासाठी लागणारे साहित्य: एक वाटी दही, कोथिंबीर, लसूण, कढीपत्ता, मिरची, खोबरे, जिरे, एक चमचा बेसन पीठ, मीठ, चवीनुसार साखर. मी एक वाटी दही घेतलेलं आहे व त्यामध्ये एक वाटी पाणी घातलेलं आहे. दही जर जास्त आंबट असेल तर पाण्याचे प्रमाण कमी जास्त करावे. नंतर रवीच्या सहाय्याने अशा प्रकारे घुसळून दह्यापासून ताक बनवून घ्यायचं. ताक बनवत असताना रवी अशा प्रकारे वर उचलून बघायची आणि दह्याच्या गुठळ्या एकजीव झालेत का नाहीत ते चेक करायचं, तरच चांगली ताक तयार होते. तसेच एक चमचा बेसन पिठामध्ये थोडे पाणी घालून पीठ अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं, म्हणजे पिठाच्या गाठी होणार नाहीत. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये मिरची, लसूण, कोथिंबीर, खोबरं, अर्धा चमचा जिरे घालून जाडसर भरड करून घ्यायची. कढईमध्ये तेल घालून त्यामध्ये मोहरी, जिरे घालायचे आणि कढीपत्ता घालायचा. आता त्यामध्ये मिरची लसणाची भरड घालायची, एक मिनिटभर हलवून घ्यायचं. नंतर हळद घालायची. आता त्यामध्ये आपण केलेले ताक घालून घ्यायचं. आमच्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. चवीनुसार मीठ घालायचं, एक चमचा साखर घालायची आणि हे मिश्रण उकळी येईपर्यंत सतत हलवत राहायचं. जास्त उकळी येऊ द्यायची नाही, कारण कढी फुटू शकते. त्या प्रकारे मधून उकळी यायला लागली की गॅस बंद करायचा आणि वरून कोथिंबीर टाकायची. अशा प्रकारे आपली कढी तयार आहे.